आई बाबाला सांगा पोरग चांगलं होतं, मेहनत करू लागलं तुमचं, याला स्ट्रगल म्हणू शकना, एन्जॉय एन्जॉय ब्रो। ही गोष्ट बघली काय तुम्ही? तो गाईज आम्ही हगायचा कार्यक्रम केलाय गाईज। गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग, यु नो द स्ट्रगलिंग व्लॉग। रात्री आम्ही इथं झोपल्या होत्या बघा मंदिरात, देवाच्या पुढी मस्त इथं जेवण बनवून खाल्ल्या आणि आता हगायला आम्ही बाहेर चालल्या। तर ते बी दाखी तुम्ही, हे आमच्या स्ट्रगल तर म्हणू शकना, आम्ही एन्जॉय करायला बघा आणि पुढी पुढी बघत राहा किती एन्जॉय, फक्त बघत राहा। चला दादी हगायला गेलेलं दाखी, तो हगलेलं दागिना 80+ कंटेंट करायचं नाही आपल्याला आणि तेच जर बघायचंय, ते जर बघायचंय तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ते हगलेलं पण तुम्हाला दाखी तुम्ही फोटो पाठवतो, नंबर पण टाका तुमचा, मुली मुली टाकू नका, फक्त मुलं टाका। नाही मुलीला कमेंट केली की मी गर्लफ्रेंड मला लय मारत मग, औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर, डर होना चाहिए, खौफ होना चाहिए। तो गाईज आम्ही हगायचा कार्यक्रम केलाय गाईज आणि आता आम्ही पुढी चालल्या गाईज आणि हे ना आय डोंट नो व्हॉट टू से नेक्स्ट गाईज। आम्ही आहोत आता मालेगावच्या जवळ, मालेगाव म्हणजे आपल्या नांदेडचं मालेगाव नाही, मालेगावची जत्रा, मालेगाव हे नाशिककडे आहे आणि तुम्हाला माहीत असेल ते छोटू दादा, त्या छोटू दादाचं हे मालेगाव आहे आणि आता हगल्या आम्ही, आता पुढे जाऊन आम्हाला आंघोळीसाठी काहीतरी काकूस तो बीच मे रेत यार नाही, बस किरे आता आंघोळी बिंगोळी करायच्यात तर त्याच्यासाठी आम्हाला लॉस तर भेटणार गेलाय आम्हाला खेड्यापाड्यामध्ये, आता निसर्गरम्य असं वातावरण बघून तिथं आंघोळ करावं लागेल तर ती जागा हुडकुता आणि चहा पाणी नाश्ता बी करायचंय तर ते बी करूता। तो चलो गाईज करा दुंगा घ्या घ्या, सगळ्याला द्यायलो मामा, तर आमचे दोन शो झालेले आहेत आता आणि आता आम्ही नाश्ता करून आंघोळी बिंगोळी बघूता। इथं वडापाव काय म्हणतात रे त्याला, पावडा पावडा म्हणतात, ते मला माहित नाही त्याला काय म्हणाले की मी ते तुम्हाला दाखी तो खात आहोत म्हणतात तो बाबूला, हा पावडा बरोबर, पावडा 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 यु आर ओ तूच बरोबर आहेस यार। ते मी आपण ते शोले पिक्चर मध्ये बघलं होतं, ते मामा असा असा करते शोले नाही हे आहे ना ते आयरनीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाव दे गाणं जर कोणी बघितलं असेल ते कळेल तुम्हाला, हवा त्याला काय म्हणतात, तो त्याला काय म्हणतात हवा मारायचं दमन दमन त्याला हलून बघू का, नांदेडचे हो का, हे ती गोष्ट बघली काय तुम्ही, जमलं सिस्टम बघा सिस्टम बघा, इथं निघाली ती हवा, इथून व्हायली क्रिएट हवा, मामा आहे चमड्याच आहे, अच्छा बघा ना नाशिक एक्सप्लोर करता करता आपल्याला काय किती गोष्टी बघायला भेटाल्या माहित आहे का, खूप नवीन हो अंगार झाली की सुरू, भारी आहे बा, कशापासून बनते मग, लाकडापासून बनलाय, लाकडापासून आणि ते चमड्याचं आहे, 10 वर्ष झाले का तुमच्याकडे, तुम्हीच बनिता की तुम्हीच बनिता, बरं 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 सही रे सही, लाख काम धंद्याला इथंच, तर असं आहे बघा सीन, मस्त खेडेपाडे एक्सप्लोर करा भेटाले, नवीन नवीन गोष्टी बघा भेटाले, आता जीवनामध्ये किती स्ट्रगल आहे का आर्टिस्टच्या लाईफच्या मित्रांनो, बघायचं काय तुम्हाला
बघा आता खेड्यापाड्याने आम्हाला राहायला तर जागा भेटना गेली, आंघोळीला जागा भेटना गेली, तर त्याचा काय म्हणतात ते आम्ही इलाज काढलेला आहे। आता पुढील दृश्य बघा तुम्ही, बघा तिथं सगळे जण पोवाले आंघोळ करायचे, मस्त धबधबा आहे छोटासा वाहती नदी, आता इथं आंघोळ करू तर जम गया जम गया, मजाच मजा आहे की रे, याला स्ट्रगल म्हणू शकता का आपण, म्हणू शकता याला स्ट्रगल, बघा की टाकतो मामा बघल्या, याला स्ट्रगल म्हणू शकणार, एन्जॉय एन्जॉय ब्रो, ए दाजी लेट्स गो दाजी, स्ट्रगल तर स्ट्रगल, पण स्ट्रगल स्ट्रगल मध्ये मजे घ्यायला आले पाहिजे मित्र हो, लेट्स गो बॉयज, येऊ काय येऊ काय, मोबाईल घेऊन येऊ का, मोबाईल लेके आऊ का, मोबाईल वॉटर प्रूफ आहे पण घेऊन येऊ काय, रिस्क नको बाबा रिस्क नको, साबण बिबण लावून आंघोळ करू जाता आपण जरास, एक कार लो पहिले, ए हाकरे काम रे हाकरे काम रे, अरे तुमचे नाव पाय का बेटा रे, तुमचे नाव पाय का फ्रंट, हा फ्रंट, हा तोंडावर पडले सगळे जण असं अध्यक्ष तोंडावर पडले, धबधबा आहे धबधब्याच्या पाठीमाग आपण जाऊ शकायला, बघा काय पाहिजे जीवनात आणि काय पाहिजे सांगा, क्या ना कुछ भी, हे काय रोलत, नवीन गावात गेले की काहीतरी नवीन दिसले, हे मंदिर आहे बाजूला पाठीमागे आणि इथं तिला असं कलाकृती दिसत आहेत, बघा खूप जुन्या दिसत आहेत, सगळे देवांचे नक्षीकाम दिसले, ते म्हणजे देव आहेत पण मला माहित नाही कोणते आहेत, खूप जुने दिसले म्हणून तुम्हाला दाखवलो मी, कसलं भारी वातावरण आहे मित्र, तर बघा आम्हाला आता ही जागा भेटली, स्ट्रगल इज खूप खूप स्ट्रगल आहे बघा, इथं आता जागा हुडकून काढली आम्ही, आता इथं जेवण बनवायचं आहे आपल्याला आणि व्हॉट्स नेक्स्ट, हा बघा स्ट्रगल अर खूप स्ट्रगल आहे जीवनामध्ये आमच्या वय, अरे इथं पार्ट्या सुद्धा वाढायला, इथं स्पेशल पार्टीसाठीच आहे प्लेस, आम्ही बी चिकन आणल्या मस्त चिकन बनवता, लेट्स डू इट, ये ये
काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ते पाणी, ओके मध्ये आहे समज। जेवायच्या पहिले वॉश हात, वॉश हात वॉश करणं खूप गरजेचं आहे मित्र हो, तर करून घ्या। यावेळेस हो का गॅस आहे मित्र आमच्याकडे, आज गॅस आहे। याच्या पहिले तर आम्ही कसं केले तुम्हाला दाखवू काय, तर बघा मग ही क्लिप तुम्हाला कळते आम्ही याच्या पहिले जीवन कसं बनवले। कसं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये ग्रोथ लय महत्वाची माहित आहे का, पहिले आम्ही कसं जेवण बनले ते तुम्ही बघल्या, आता आम्ही कसं जेवण बघायला बनवायला ते बी बघा। पहिले आम्ही मस्त काय नाही वांगे मिंगे बटाटे काही असं बनवून खात गेल्या, पण आता कोंबडी शिवाय खाय नाही गेल्या, ते बी चुलीवर, ते बी चुलीवर। अहो लोक पैसे देऊन करतात चुलीवर मटण, आम्ही फुकट करतो। आता बोला, आता बोला, बोला आता। नाही नॉट अ स्ट्रगल, स्ट्रगल करत करत एन्जॉय। या स्ट्रगल मधून, या दिवसामधून एक चांगला माणूस घडते, एक चांगला कलाकार घडते, है की नाही? कलाकार बनायचं असेल तर झकमारे करावंच लागतात, नाही तर होय ना। प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये राहतातच, म्हणूनच ते एक चांगला कलाकार बनते, चांगला माणूस बनते, चांगला बाप भी बनते। कुछ भी। आणि एक महत्वाची गोष्ट अशी, तुम्ही स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये टाकू नका, कम्फर्ट झोन तोडा, बाहेर या। जोपर्यंत तुम्ही तुमचं कम्फर्ट झोन तोडणार नाही तोपर्यंत तुमचं काहीच होऊ शकणार नाही, तुम्ही घेऊन घ्या। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। दाजीबा आपले कांदा कापायला लागलेत, लेट्स गो। काय करणार, कामगार पक्षात मीच आहे आदरणीय ढोलवादक। ए मुस्कान की चमकान आ गई ना, आदरणीय ढोलवादक म्हणलं की ते ड्रायव्हर साहेब आता भाजीला टाकलेला आहे मसाला, अशा प्रकारे भाजीचा मुख्य वाटायला आहे, आणि आपले तुमचे सर्वांचे लाडके ब्लॉगर मदत करत आहेत, लवकरात लवकर प्रगती व्हावी। हा इकडे दाजीबा, आमचे लाडके दाजीबा, आणि उत्ताना घर झोपलेला मनुष्य प्राणी ये महत्वाचं काम करना मेरा भाई, ये आणि हे काम बघून आहे ना, हे मामाला खुशी व्हायलंय वा, हे काम बघून हे मामाला खुशी व्हायलंय, हे काम बघून हे मामाला खुशी व्हायलंय। हे देखो गाइस, ये लाए हैं फैमिली, आज हम बनाने वाले हैं चिकन। चिकन चा कप मामा टाका, अरे मसाल्यातले काहडर मसाला इरीत कमी राहते मग ते होते। ओके चिकन डाल दिया है यहाँ पे, चिकन खाना है खा लेंगे। आपल्या नांदेडला अशा पार्टी होणार तो स्पीकर बीकर एकदम चिल माहोल आहे। औंड्याला आपल्या शेताकडे या। ओके मामा, मामा इन्व्हाइट करायला येते आपल्याला, बघू त्या सगळ्याचं जाणं होतं की नाही आपलं। एक गया पान मी जातो की रिको 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 सरको ले रे सरको ले रे, अरे 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 भाई छोड, अरे भाई छोड सरको छोड म्हणून म्हणतो की मी बरोबर बोलल्या मामा, मयामध्ये काय उरलंच नाही सलाय, दुःख काय खतम नाही होता बे।
बाकी मामा सांगले आम्हाला या म्हण जंगल मध्ये हरण बिरण आहे म्हण मित्र त्या पहाडीवर केदार का सीन कैसा होगा मालूम पहले वो इसको खाएगा हड्डी मांस हड्डी मांस सब है इसके अंदर बाद में केदार का दांत साफ करने के यूज करेगा टूटपी गाड़ी घातला होनी दाता कोणते कोणते प्राणी आहेत म्हणायचं इथे प्राणी कोण कोणते आहेत मला विचार सांगा की मामा कोणते कोणते आहेत मामा मोर मोर किती वाघ असतील इथे जंगलात ते काही मोजता येणार तुम्ही काउंट असेल ना तुमच्याकडे काउंट केलेलं अंदाज अंदाज बरं तुम्ही किती बघले आतापर्यंत आता बघलेल्या मग काय ते रातचे थोडे बघतील आहेत बसोडी अच्छा आता म्हण सावध राहावं लागते मग मामा बरोबर पटपट करा निघा रे घरला वाव काय छान दिसले रे पूरा फॉरेस्ट पूर्ण फॉरेस्ट चा इलाका आहे पाणी किती साफ आहे बघा आता बघा याला कसं गडबड करतो आपण तिकडे झालाय त्याला आपण दिसलो त्याच झाडाच्या मागे त्याला पता नाही आता तू मी आज दुनियामध्ये बघ ना त्याला पता नाही की आपल्याला पता नाही आपल्याला पता त्याला पता लागला की भाई दोघ जण आहेत शिकार भेटली काय करशील काय करणार ते माझ्या मागून येते माझ्या मानाला पकडते आणि तू ते बघतोस आणि पळून जातोस हो ते तर आहे बस त्यानं मला नेते वडील तिकडे फर फर नाही भाऊ केदार भाऊ तसं कर ना तुला जसं पकडलं बरं पडला काय झालं ना मला ओढून बी नेला आता मोबाईल इथं पडते ते मोबाईल घेऊन जाय एडिट कर ब्लॉग आणि अपलोड कर मग लास्ट ब्लॉग तरी अपलोड व्हा भाऊ काय अरे भाऊ तू फोनची गोष्ट करायला निखळ तुला ओढून नेतळस तू हड्डी चावस तर पुरा तिथं ब्लॉग बसून करतो माहित आहे काय अबे साले नंतर माझ्या हड्ड्या बिड्या दिसल्या तर ते बी दाखव मग बस तेवढ्या उरल्या उरलेल्या हड्ड्या माझ्या घरला सोपवा आणि म्हणा मग सगळ्याला सांगा की मूव्ह ऑन करून जा जीवनामध्ये सगळं होत राहते अशा छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणा लग्न करा म्हणून आईबाबाला सांगा पोरगं चांगलं होतं मेहनत करू लागलं तुमचं थोड्यावर म्हणजे सक्सेस व्हायच्या आलं तर जवळ पण थोड्यावर त्या वाघानं असा घात केला माझ्या संग बस दॅट्स इट चल झूठ मग माझ्या नावच तूच जाय अरे यासाठी काय मायला नाही तसं काय तर मग मित्रांनो आता वेळ आहे चपाती बनवायची तर चपातीसाठी लागलेले आहेत कामाला आपले सर्वांचे लाडके भीमराव भाऊ भीमराव भाऊ चपात्या बनवताना कसं वाटायचं उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही अशी कधी चपाती बनवे का एका बाईला सुद्धा लाजवेल अशी गोल चिटूक चपाती भीमराव दादा बनवतात ही कला फक्त कलाकाराकडेच राहू शकते आणि हे बघा आमचे ड्रायव्हर काका मस्त चपाती बनवण्यासाठी मदत करत आहे ही बाकी सपोर्ट सिस्टीम दाजी आणि आधी पान टाक्या नाही तर काय मामा तुम्ही तर पुढाकार घेतला पाहिजे जेवण पोरायला वाढू घालतो म्हणून काय माघार घेतो म्हणाले मामा तुम्ही मामा मामा मी तुमच्यावर लई प्रेम करतो मामा नको हे करू नको प्रेम करू नको काम करीत बघा मामा मामाचं प्रेम आता झाले वा मामा करा सुरू केले अरे बापो मामा आणि मीच राहिलं वाटले मस्त एकदम ऑलराईट चिकन खाऊ कुपोषित ढेरी निघाली बघा कुपोषित ढेरी असं वरून जाऊ काय कुपोषित ढेरी म्हणतात त्याला तर जाऊ तर आता काहीतरी पुढचा सीन बघू तर काय आहे ते बाकी पडली राहिली तर तुमच्यावर जिम्मेदारी तर सर्व जनतेला कळवण्यात येते की आम्ही 3 दिवस या सरांच्या अंडरमध्ये होतो आधी पण एक सर होते
ते कसे होते माहित नाही, पण हा जो माणूस आहे एकदम असा एव्हरग्रीन माणूस आहे, रॉयल 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 के ऊपर भी अगर कुछ है पब्लिक तो ये वो बंदा है रॉयल के ऊपर वाला समझते टीम बोले तो इनके साथ काम करके इतना कुल ऐसा मैं महसूस हुआ कि काम काम नहीं लगा, बस खेल खेल में काम हो गया, कसल्याच प्रकारची रोकटोक नाही काय नाही, अंडरस्टँडिंग इच अँड एव्हरीथिंग अंडरस्टँडिंग हेल्पिंग नेचर आहे ना, हेल्पिंग नेचर प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली. सर तुम्हाला काय वाटतं आमच्याबद्दल म्हणण्यापेक्षा परफॉर्मन्स बद्दल काय वाटतं? सर छान आहे, या ठिकाणी आपल्या पूर्ण टीमने आम्हाला सपोर्ट केला आणि परफॉर्मन्स पण खूप छान आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी नवीन इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही खरंच थँकफुल आहे आणि मला सर्वांसाठी नक्कीच सांगावंसं वाटतं की येणाऱ्या पुढील काळात त्यांचं भविष्य उज्ज्वल राहो आणि नक्कीच त्यांनी पुढे त्यांच्या ज्याही करिअर क्षेत्रामध्ये ते करिअर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे ते मोठ्यात मोठे यशस्वी व्हावं. बस आणि आपले मोरे साहेब सोबत मोरे साहेब आणि भाऊ आणि एक ते एक होता ते काय ते भाऊ गेला तिकडून तिकडे ते बी भारी होता. आणि कोणता भाऊ माहिती आहे का? कोणता? दिनेश भाऊ. दिनेश भाऊ दिनेश भाऊ बाय मिस यू बाय लव यू. बाकी मग भेटू ता कधी इकडे चक्कर झाली तर सरांना आपण. बाकी ही लास्ट भेट आमची आम्ही तिकडे सर इकडे आपलं काम जारी होतं. ओके नाव सबस्क्राइब नोटिफिकेशन ऑन साइड आपण ऑन वर दिस इज बिझनेस ब्रो. एक एक सबस्क्राइबर वाढवले आपण. हे बॉय.